माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचं माढा लोकसभा मतदारसंघामध्ये तुतारी वाजवून स्वागत करण्यात आलं. माढ्याच्या कर्कमध्ये एका लग्न सोहळ्यामध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील तुतारी चिन्हावर लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. राजकारण पैसे कमवायचा धंदा झाला असून काही लोकप्रतिनिधी माल दो काम लो असं सांगतात, तर आपण आतापर्यंत 50 लाख कोटी रुपयांची कामं केली मात्र ठेकेदाराकडून 1 रुपया घेतला नाही अशा शब्दामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारण्यांवर टोलेबाजी केली. यवतमाळच्या पांढरकवडात चंद्रपूर आर्णे लोकसभेसाठी माहितीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. संजय राऊतांनी शिवसेना फोडण्याचं काम केलं आणि त्यांची ओढी शरद पवारांकडे आहे असा आरोप दीपक केसरकर यांनी केला. राऊत उद्धव ठाकरेंसोबत कितपत आहेत याबद्दल शंका असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. भाजप धनुष्यबाण संपवत असल्याचं संजय राऊत यांच्या वक्तव्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. 9 तारखेला राज ठाकरे पाडवा मेळाव्यातून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत आणि या मेळाव्याआधी शिरसाट राज ठाकरेंच्या भेटीला महत्व आलंय, त्यामुळे राज ठाकरे माहितीत सहभागी होणार का या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं. खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार पक्षावर खोचक टीका केली. आमच्या वाड्यामध्ये तुतारी वाजायच्या आणि हे चिन्ह आता कोणीतरी घेतलंय. पूर्वीपासून कोणत्याही लग्नामध्ये गेलो तरी तुतारी ही असतेच असं उदयनराजे म्हणाले. साताऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये भाजप स्थापना दिवस उदयनराजेंच्या उपस्थितीत साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते. पुण्याचे वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींची भेट घेतली. यावेळी आपल्या निवासस्थानी अमोल मिटकर यांनी वसंत मोरे यांचं स्वागत केलं, मात्र कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून वसंत मोरे यांनी सदिच्छा भेट दिली असल्याचं मिटकर यांनी म्हटलंय. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांची ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांच्या प्रकृतीची आस्थेनं विचारपूस केली.